हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आणि आज मी खारघरमधल्या एका ऑफबीट प्लेसवर जात आहे. हे ड्रायव्हिंग रेंज वॉटरफॉल म्हणून हा एरिया आहे. तर तिथे जाण्यासाठी खारघर रेल्वे स्टेशन, जर तुम्ही अदर दॅन खारघरमधून येत असाल तर खारघर हे निअरेस्ट रेल्वे स्टेशन आहे. तिथून आपण डिरेक्टली ऑटोने येऊ शकतो. आणि सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूल आहे, त्या स्कूलच्या साईडला एक लेफ्ट आहे, म्हणजे जो खारघर गोल्फ कोर्स आहे आणि सेंट मेरी, तिथे मध्ये एक लेफ्ट साईडला रोड जातो, तर त्या रोडने आपण आतमध्ये येऊ शकतो. हा असा रोड आहे पूर्ण जाण्यासाठी. आणि जाताना असे आपल्याला ऑन द वे पूर्ण असं ग्रीनरी लागते. पुढे पुढे आम्ही जात आहोत आणि समोर मला असं तिकडे हिल्स दिसत आहेत. आणि आज पाऊस कमी आहे, त्याच्यामुळे छान वाटतं आहे. ही इकडची साईड गोल्फ कोर्सची आहे पूर्ण. आणि इथे मला मस्त एक छोटासा वॉटरफॉल टाईप नाही म्हणता येणार, पण समोर वरून पाणी पडतं आहे आणि मस्त वाटतं आहे. ड्रायव्हिंग रेंजमध्ये चालत जात असताना पुढे थोडं पुढे आल्यावर मला अजून हा एक छोटा वॉटरफॉल लागला आहे. म्हणजे असे खूप सारे छोटे छोटे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. आणि रोड एकदम मस्त वाटते. थोडा पाऊस आला आहे आता. हा सेंट मेरी स्कूलकडून आलेला रोड इथपर्यंत आहे, पक्का रोड आहे. आणि इकडे आपल्याला थोडा कच्चा रोड लागतो. या साईडला राईट साईडला तिकडे गोल्फ कोर्स आहे आणि लेफ्ट साईडला इकडे असा एक रोड जातो आणि या रोडने आपल्याला पुढे चालत जायचं. आता पाऊस स्टार्ट झाला आहे लेफ्ट साईडला, असं मी या रोडने आले. पाऊस असल्यामुळे पूर्ण रोडवर पाणी आलं आहे आणि हा पूर्ण कच्चा रोड आहे. मी आता जस्ट इकडून थोडं चालत आली आहे, हार्डली 5 मिनिटं. आणि इथून पूर्ण आपल्याला खारघर सिटीचा व्ह्यू दिसतोय. म्हणजे ते एक्झॅक्टली समोर जवळ गोल्फ कोर्स आहे आणि तिकडे पूर्ण खारघर सिटी दिसते. आणि या सिटीच्या जवळच असं एक मस्त पॉइंट आहे, ऑर्बिट खरंच प्लेस आहे. तिथे वॉटरफॉल दिसतोय मला इथून. ॲक्च्युली व्हिडिओमध्ये तेवढा क्लिअर दिसत नाही आहे, पण मस्त वाटतंय. खूप लांबवर असं पाणी पडतं आहे आणि आपल्याला इथून आता या साईडने लेफ्ट साईडने असं चालत तिकडे जायचं आहे. मी तिथून असं चालत आली आणि ऑन द वे आपल्याला इथे असा एक छोटा ओढा लागतो. म्हणजे वरती जो वॉटरफॉल आहे ड्रायव्हिंग लेनचा, त्या वॉटरफॉलचं पाणी इकडे आणि जास्त पण डीप नाही आहे. पण जर जास्त पाऊस असेल तर इकडे केअरफुली या. आणि जर लहान मुलांना पण आणत असेल तर एकदम केअरफुली चालायला पाहिजे, कारण इकडच्या ज्या दगड आहेत ते पूर्ण पाण्यामुळे स्लिपरी झाले. सो फायनली बऱ्यापैकी चालत आलो आहे आम्ही. इथे पूर्ण असा हा चढून आलो आहे आम्ही. तिकडे मागे पूर्ण तुम्हाला खारघर सिटी दिसते, सिटीचा मस्त व्ह्यू दिसतो आहे. आणि या साईडला असं हे पूर्ण लेफ्ट साईडला हा पूर्ण डोंगर आहे. इकडे पूर्ण असं घनदाट जंगल वाटतं आहे. आणि हा समोर आहे वॉटरफॉल. इकडे आतमध्ये जायला रोड आहे, पण मी
रिकमेंड करेन की आतमध्ये जाऊ नका, कारण इकडे दगड पण पूर्ण स्लिपरी आहेत आणि थोडं घनदाट जंगल आहे तिकडे. सो जवळजवळ 20 मिनटं चाललो, 20 ते 25 मिनटाचा ट्रेल आहे हा. येताना ऑन द वे आपल्याला मस्त छोटे छोटे वॉटरफॉल पाहायला मिळतात आणि हा तिकडून आपल्याला खूप छोटा वॉटरफॉल देतो दिसतो, पण इथे पाहू शकता की केवढा मोठा वॉटरफॉल आहे. आणि पाऊस असल्यामुळे आणि श्रावण असल्यामुळे मस्त मध्ये मध्ये अचानक ऊन येतो आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची फुलं आली आहेत, खूप सारे असे बटरफ्लाय दिसले आम्हाला मल्टिपल कलरचे. सो हा एक छान एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला जर मुंबईच्या मुंबईमध्ये गेटवे हवा असेल तर हा एक मस्त स्पॉट आहे, इथे तुम्ही येऊ शकता. पण इथे येताना मी खूप ठिकाणी पाहिलं की प्लास्टिक टाकलेलं आहे, तर प्लीज अशा स्पॉटवर तुम्ही येत असाल तर प्लास्टिक टाकणं अवॉइड करा का. आणि त्याच्यानंतर हा जो खारघर सिटी आहे, म्हणजे जिथे तुम्हाला एक सिटी मिळते आणि निसर्गाचं एक कॉम्बिनेशन मिळतं, तर ते बेस्ट आहे. ते बघण्यासाठी तुम्ही कधीतरी नक्की या स्पॉटला